मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पामध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलाय. कॅगच्या अहवालाचा आधार घेत त्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप नेते आक्रमक झालेत. त्या शेलार यांनी कोस्टल रोड मधील गैरव्यवहारावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शेलारांनी नेमके काय आरोप केलेत पाहूयात. एक एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 या अंतरामध्ये जे काम झालं त्याच्यावरचे कॅगने उपस्थित केलेले प्रश्न आणि ताशेरे हेच सांगतायत की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बेकायदेशीररित्या बिलं दिली जात आहेत. कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांना विशेष प्रेम करून मदत केली जाते आहे. मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जाते आणि आज सगळा बनवाबनवीचा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेला आहे. त्यावेळेला मी सांगितलं होतं की मुंबई कोस्टल रोडमध्ये 1600 करोडच्या भ्रष्टाचाराचा तवंग आता समुद्राच्या पाण्यावर येतोय. आता सीएजीने त्याचं एक पान खोललेलं आहे. 90 हेक्टर एवढी मुंबईत वाढणारी जागा कोस्टल रोडच्या निमित्ताने जी होईल त्याचा उपयोग निवासी आणि वाणिज्यिक कारणासाठी होता कामा नये असं हमीपत्र केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मागितलं होतं. महानगरपालिकेने 28 महिने उलटून गेले तरी अजून हमीपत्र दिलेलं नाही. कारण काय? महानगरपालिकेला आमचा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनाही प्रश्न आहे.